2020 मध्ये PSI पदासाठी एक परीक्षा घेण्यात आली होती, त्याचा निकाल लागलेला आहे। मात्र 65 विद्यार्थी जे आहेत त्यांचा निकाल जो आयोगाने अजूनही राखून ठेवलेला आहे। ते विद्यार्थी पुण्यात आता माझ्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय नेमका हा सगळा प्रश्न आहे, पुन्हा एकदा तुम्ही आता एकत्र आलेला दिसतंय। सर, 3.5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 650 पदासाठी जे होते त्यामधले फक्त आणि फक्त 585 पदासाठी निकाल लावलाय PSI साठी, आणि त्यातल्या 65 PSI जे आहेत मराठा उमेदवार त्यांचा निकाल राखीव ठेवला आहे। ही सगळी 65 उमेदवार आहेत ही मराठा समाजाची आहेत। त्या मराठा समाजाच्या 65 विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे, मेरिट लिस्टमध्ये ती चांगल्या रँकवर आहे। फक्त आणि फक्त जे EWS SEBC to EWS जे चुकीचं धोरण झालं त्याचा फटका या मराठा विद्यार्थ्यांना बसतोय। आमची एवढीच मागणी आहे की अंतिम जो निकाल बाकी आहे त्या अंतिम निकालामध्ये या 65 मराठा विद्यार्थ्यांनाही सोबत घेऊन सर्वांना सोबत घेऊन ट्रेनिंगला पाठवावं। नेमकं काय कारण असू शकतं की या 65 विद्यार्थ्यांचाच निकाल राखून ठेवला? या 650 पदांची जाहिरात ही 2020 आली, प्रिलिमसाठी मुलांना आंदोलन करावं लागतं ती 2021 झाली, त्यानंतर परत मेनसाठी आंदोलन करावं लागतं, नंतर शारीरिक चाचणी घ्या म्हणून परत आंदोलन करावं लागलं। आत्ता 4 जुलैला तब्बल 3.5 वर्षानंतर नुकताच या पदांचा निकाल लागला आणि फक्त 650 पैकी 585 विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला, उरलेले 65 विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवलाय। कारण EWS हे प्रकरण न्यायालयीन प्रविष्ट असल्यामुळे हे केलेलं आहे। तर माननीय उच्च न्यायालयाने या गोष्टींची दखल घेऊन आणि सरकारने याचा वारंवार पाठपुरावा करून लवकरात लवकर या विद्यार्थ्यांचा निकाल लावावा आणि या विद्यार्थ्यांना त्या 585 विद्यार्थ्यांसोबत सगळी प्रोसिजर करून एकत्र ट्रेनिंगला पाठवावं। जर फक्त 585 विद्यार्थ्यांचं प्रोसिजर केली तर हे 65 विद्यार्थी जे गेल्या 4 वर्षापासून प्रतीक्षेत आहेत, म्हणजे समाजाला यांनी काय तोंड द्यायचं, यांची प्रतीक्षा संपवावी आणि सोबत सगळ्यांना पाठवावं ट्रेनिंगला, एवढी आमची इच्छा आहे। काय नेमकं सांगशील, 3 वर्ष झाले परीक्षा अभ्यास करता तुम्ही पण परीक्षेनंतर सुद्धा निकाल लागत नाही, काय सगळं एकंदरीत वातावरण? सर, सध्या जो निकाल लागलाय त्या मुलांपेक्षाही आमची गुणवत्ता चांगली असताना सुद्धा त्या 65 आम्ही येतोय, जे मराठा मुलं आहेत त्यामध्ये आम्ही येतोय म्हणून आमचा निकाल नाही आहे। म्हणजे मेहनत सुद्धा घ्यायची आणि निकालासाठी सुद्धा वाट बघायची हा एक प्रकारचा अन्याय आहे, आणि लवकरात लवकर शासनानं याचं आमची दखल घेऊन आमचा 65 जणांचा निकाल लावावा आणि आम्हाला सुद्धा त्यामध्ये सामील करून घ्यावं। पण अनेक वेळा MPSC चे असतील विद्यार्थी किंवा स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असतील, ते अनेक वेळा पुण्यात रस्त्यावर उतरलेलं आपल्याला पाहायला मिळत असतं, पुन्हा एकदा हेच 65 विद्यार्थी रस्त्यावर दिसतील? 100% जर 65 विद्यार्थ्याला न्याय जर नाही मिळाला तर विद्यार्थी रस्त्यावर उतरतील। 4 वर्षापासून रिझल्ट पेंडिंगला ठेवला आणि आता हे घोंगडं भिजत घातलंय, सगळ्यांना एकत्र ट्रेनिंगला घालवावं, राज्य शासनाने हस्तक्षेप करावा आणि न्यायालयीन प्रोसेस पूर्ण करून 65 विद्यार्थ्याला न्याय द्यावा, ही आमची अपेक्षा तुमच्या माध्यमातून। आपण बघू शकतो हे सगळे जे विद्यार्थी आहेत त्यांची एकच मागणी की आम्ही परीक्षा देत असतो, आमचा निकाल वेळेत कधी लागतो कधी लागत नाही, मात्र आता जो निकाल आयोगाने राखून ठेवलेला आहे तो लवकरात लवकर लागावा, नाहीतर पुन्हा हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते सगळे आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळतील। अक्षय बडवे, SAM TV News, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।